त्याच्या हिताची विकासाची असंख्य कामं हाती घेतली, याबद्दल केंद्रातल्या मोदी सरकारचा अभिनंदन करण्याचा ठराव हा सकाळी पदाधिकारी बैठकीमध्ये मंजूर केला गेला. सकाळी पदाधिकारी बैठकीनंतर बालगंधर्व रंगमंदिरमध्ये कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सत्रामध्ये प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यावेळेस जवळजवळ सगळ्याच प्राध्यापक संघटनांनी असं म्हटलं होतं की एकतर हे याचं विश्लेषण आणि अभ्यास करून वय वाढवायची परवानगी न देता सरसकट तरी वाढवा, किंवा जर तरुण प्राध्यापक मिळत असतील तर 60 निवृत्तीचं करा. तर अशी मागणी 4 महिन्यापूर्वी केल्यानंतर या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर प्राध्यापक पदासाठी नवीन नेट सेट झालेले उमेदवार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांना जागा उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे 60-62 न करता 60 ते कायम ठेवावं. त्यामुळे यावेळी यापुढे 62 करण्याची अर्ज येणं व अर्जाची स्क्रुटिनी होणं वगैरे या सगळ्या काळात जे काही आरोप होतात ते न होता 60 ते थांबवावं, 62 वाढवायची गरज नाही. जी प्राध्यापकांची मागणी होती संघटनांची ती आपण शासन मान्य करण्याचा विचार करत आहे. आणि तसंच प्राचार्य मात्र मोठ्या प्रमाणावर प्राचार्य ग्रामीण दुर्गम डोंगराळ भागातल्या महाविद्यालयांना मिळत नाही, त्यामुळे त्यांचं जे 65 वय ठेवलेलं आहे ते तसंच कायम ठेवावं असाही विचार शिक्षण विभागाने केला आहे.